स्मार्ट किचनमध्ये आपण बनवूया गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक। चला तर मग, यासाठी आपण पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे। तूप छान विरघळले की त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ जे मी चाळून घेतलंय ते छान भाजून घ्यायचं आहे। मंद गॅस ठेवून पूर्ण खमंग भाजून घ्यायचं आहे। हे पीठ आपण आता बाजूला काढून घेऊया, मध्ये थोडंसं तूप टाकून गरम करून घेऊया। पाव कप गूळ मी पाण्यात भिजू घालून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकते। तुपामुळे शायनिंग येते आणि तुपाचा छान वास येतो। गूळ विरघळला की आपण ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पावडर मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करूया। आता हे छान मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेलं गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत। मिक्स करताना सावकाश होता, त्यामुळे गाठी होणार नाहीत आणि छान एकजीव करून घेऊया। गुळाचा पूर्ण पाक नाही केलेला, आपण फक्त विरघळून घेतलेला आहे। हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे, कुठेही गाठी राहता कामा नये। वरून आपल्याला जाणवते की पीठ शिजलेलं आहे, पण आत तरीही पिठाचे थोडे खडे राहिलेले असतात, त्यामुळं 2 मिनिट आपण छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं नीट मिक्स करून घेऊन अजून एक थोडा एक चमचा तूप टाकायचा आहे। यामुळे अजून कुठेही जर पिठाचा भाग शिल्लक राहिला असेल तोही पूर्ण भाजून निघतो। छान मिक्स करून घेऊया आणि पूर्ण मळून घेऊया। गव्हाचे पीठ छान भाजल्याने खूपच छान टेस्ट येते। आता आपण हे छान मळून घेऊया, गरम असतानाच थोडंसं चांगले मळून घेऊया आणि आपण सारण तयार करून घेऊया। यासाठी किसलेलं खोबरं, 2-3 चमचे पिठी साखर, मिक्स ड्रायफ्रूट्स, 1 चमचा दुधाची पावडर, 1/2 चमचा खसखस, कच्चीच वापरलेली आहे। खसखस आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करायची, त्याच्यानंतर दूध पावडर मिक्स करूया। दूध पावडर नसले तरी चालते, याच्यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे, कारण वरती गुळाचंच सारण आहे आपलं, ते गोडच आहे। वेलदोडे आणि जायफळ तर आपण मसाल्यामध्ये वरती घातलं आहे। यामध्ये काजू किसमिस आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, ते छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे सारण मोदकामध्ये भरून घ्यायचे आहे। हे मोदकही खूप टेस्टी होतात। या सारणाचं प्रमाण तुम्हाला किती आवडेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। चला तर मग आता मोदक करून। पीठ थोडंसं थंड झाल्यावर पण गरम असतानाच आपण त्याचे गोळे करून घेऊयात। रेडीमेड साचा आहे, त्याला तूप लावून घेतले आहे। यामध्ये आपले हे भाजलेले मिश्रण नीट सेट करून घेऊया। आता आपण हे साच्यामध्ये व्यवस्थित ठेवून त्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। दोन्ही हाताने दाब द्यायचा आहे, त्यामुळे साच्याचा आकार बाहेरून व्यवस्थित येतो। आता आपण यामध्ये पोकळी निर्माण करून घेऊया। व्यवस्थित दाब देऊन पोकळी निर्माण केल्याने जास्त सारण भरले जाते आणि मोदकाचा आकारही चांगला येतो। गव्हाचं पीठ, गूळ, तूप आणि ड्रायफ्रूट्स, खूपच छान रेसिपी आहे। लवकर लवकर तयार होते, चवही छान येते। 10 दिवसामध्ये वेगवेगळ्या मोदकामध्ये याही मोदकाचा समावेश करा। यामधले सारण तुम्ही वेगळेही भरू शकता तुमच्या आवडीनुसार। फक्त ड्रायफ्रूट्सही वापरू शकता आणि आपल्या याच सारणामध्ये साखरेऐवजी गुळाची पावडरही वापरू शकता। पहा आपल्या गव्हाच्या पिठाचा मोदक कसा सुरेख तयार झालेला आहे, तर नक्की करून पहा। हे सारण खोबरं, पिठी साखर, थोडीशी दुधाची पावडर असल्याने याची चवच खूप छान येते आणि वरून गूळ आणि गव्हाचं पीठ जे तुपात भाजलेलं आहे, पौष्टिक तर आहेच पण घरच्या साहित्यांमध्ये बनवलेला हा मोदक खूपच सुरेख होतो। आता आपण दुसऱ्या पद्धतीने मोदक बनवून घेऊया। साच्याच्या दोन्ही भागांमध्ये पीठ भरून घेऊया। अशा पद्धतीने आकार दिल्याने आपल्या मोदकामध्ये सारण भरपूर भरले जाते आणि टेस्ट खूप छान येते। आपण बाहेरचं आवरण काढून यामध्ये जी पोकळी निर्माण झाली त्याच्यामध्ये आता आपण परत सारण भरून घेऊया। भरपूर सारण भरून आपण मोदक तयार करून घेऊया।
तयार झाला आपला गव्हाच्या पिठाचा मोदक। याचप्रमाणे आपण बाकीचे मोदकही करून घेऊया। गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्या, त्यामुळे मोदक एकदम छान खुसखुशीत होतात। पहा आपल्या गव्हाच्या पिठाचा मोदक कसा झालेला आहे, सुंदर। तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुमाज किचन।